नमस्कार, मराठी शासकामध्ये स्वागत आहे. आणि आज आपल्याबरोबर आहे अनिता दाते. अनिता दाते एक नवीन मूवीमध्ये एका नवीन चित्रपट देतात, ज्याचं नाव आहे मी वसंतराव. म्हणजेच आपले वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित एक छोटासा चित्रपट येत आहे. तर या चित्रपटात त्यांच्या भूमिकेविषयी आपण जाणून घेऊ. मी वसंतराव या चित्रपटामध्ये मी वसंतरावांच्या आईची, म्हणजे त्यांना ताई असं म्हणायचे, त्या ताईंची भूमिका करते. या चित्रपटामध्ये वसंतरावांच्या बरोबरीने अत्यंत महत्त्वाचं पात्र आहे हे, आणि त्यांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं पात्र आहे. मला फार छान वाटतं की या चित्रपटाचा मी एक महत्त्वाचा भाग आहे. निपुण धर्माधिकारीनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे, आणि त्यांनी पहिल्यांदा जेव्हा मला रिडिंगसाठी बोलवलं, तेव्हा मी पहिल्यांदा जेव्हा ते सगळं ऐकलं, तेव्हा खरंच या चित्रपटाचा आपण छोटा का होईना एक भाग असावा असं मनापासून वाटलं. कारण खूप चांगल्या पद्धतीने याची पटकथा लिहिली गेली होती, आणि हा खऱ्या आयुष्यावरती जेव्हा आपण जीवनपट याकरता नेहमी बघत असतो की आपल्याला कुणाच्या तरी चरित्रातनं आपल्याला काहीतरी मिळावं, काहीतरी घेता यावं, त्यातनं आपण काहीतरी शिकावं, यासाठी आपण जीवनपट नेहमी पाहत असतो, तसंच एक कलाकार म्हणून वसंतराव देशपांडेंच्या आयुष्याकडे बघावं असं मलाही वाटत होतं. आणि मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांना या महान कलाकाराविषयी उत्सुकता असणार. ते कसे घडले, ते त्यांच्या घडण्यामध्ये कुणाकुणाचा वाटा होता, त्यांचे मित्र काय होते, त्या सगळ्यांचा प्रभाव त्यांच्यावरती कसा झाला, हे सगळं तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे मला फार उत्सुकता आहे की लोकांना काय वाटतं, कारण मला पर्सनली चित्रपट जेव्हा तयार झाला तेव्हा मी जेव्हा पाहिला तेव्हा खरंच खूप छान वाटलं, बरं वाटलं, आणि या चित्रपटाचा भाग म्हणता आलं त्यामुळेही बरं वाटतं. हा चित्रपट जेव्हा तुझ्याकडे अप्रोच झाला, तुला कॅरेक्टरबद्दल सांगण्यात आलं तुम्हाला, तेव्हा तुमची पहिली रिॲक्शन काय? हे कॅरेक्टर माझ्या खूप जवळचं वाटलं. मला अत्यंत स्ट्रॉंग व्यक्तिरेखा आहे, आणि मला अशा व्यक्तिरेखा पर्सनली खूप आवडतात आणि त्या कराव्याशा वाटतात. जितकी ती स्ट्रॉंग आहे तितकीच व्हल्नरेबल आहे, खूप वेगळ्या शेड्स आहेत. आणि वसंतरावांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारं हे पात्र आहे, त्यामुळे मला असं वाटतं कुठल्या अभिनेत्रीला असं वाटणार नाही इतकं महत्त्वाची भूमिका न करणं. त्यामुळे मला ही कराविषयी वाटली आणि मी अगदी तयारी करायला सुरुवात केली होती. राहुल देशपांडेंचे वडील, त्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी अनेक गोष्टी त्यांच्या आजीबद्दल सांगितल्या, ती कशी होती, त्यांचे किस्से सांगितले, त्या काय पद्धतीने वसंतरावांचं आणि त्यांचं नातं काय पद्धतीचं होतं याबद्दल सांगितलं. आणि अर्थातच जसं मला सांगितलं तसं निपुणलाही खूप गोष्टी सांगितलेल्या होत्या, आणि त्यामुळे स्क्रिप्टमध्ये काही गोष्टी इन्क्लूड केल्या गेल्या होत्या, त्या पद्धतीने त्या बांधल्या गेल्या होत्या, आणि म्हणून मला ते कॅरेक्टर करणं खूप सोपं गेलं आणि मजा आली. आत्ता तरी काही सांगू शकत नाही, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरच मी वसंतराव हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय अधिक काही महत्त्वाचं असू शकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे हा चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात येईल तेव्हा तुम्ही अवश्य बघा.